विषय असा आहे साहेब, काल आमची ग्रामसभा झाली. ग्रामसभेमध्ये मी भरपूर असे विषय मांडले, परंतु ते कोणत्या प्रोसिडिंगवरती घेतले गेले नाही. परंतु त्याच्यावरती मी प्रश्न केले, परंतु मला सरपंचाकडून उत्तर जे अपेक्षित होते ते कोणतेही म्हणावे त्या पद्धतीचे मला उत्तरं त्यांच्याकडून आलेली नाही आहे. आमचे सरपंच, लोकनियुक्त सरपंच लवशेट गुंजाळ आहेत. काय झालं, मी निरीदमदाजी चालली त्यांची. आता माझ्या का शेजारी तो एक वाघाचा मुलगा आहे, तो आला होता बसायला. त्याच्या अगोदर दमबाजी केल्या एक दोन जणांना, दोन तीन जणांना. आता माझ्या शेजारी आला होता, ते पोर काही बोललंच नाही. तुम्हाला फक्त म्हणलं महाराज बरं आहे का तुमचं, तर म्हणलं बरं आहे. तर त्याला काय वाटलं तो खुर्चीहून काय म्हणलं ते वरून, ए पोरा म्हणला कानात नको मग तू असा वरून बोल उभं राहून. आणि मग मी उठलो, म्हणलं अरे तो बोललाच नाही काय, तर तुझ्या पोटात का पोटसोळ उठला आहे, हां तू याला त्याला दमच देत सुटला आहे, तुला नीट काय बोलायचं याचं का नाही म्हणलं, हां याला दमच देत सुट, याला दम दे, त्याला दम दे, त्याला दम दे, सर्व सारे दरमच देत सुटला. लोकशाही नाही, हुकुमशाही, ही हुकुमशाही झाली त्याची, असा याचा अर्थ झाला. म्हणजे कोणाचं त्यांनी पटूनच नाही घेतलं. जनतेमधून हो, आता माझ्या मते 2.5 ते 3 वर्ष होऊन 2018 म्हणजे 18/5/2018 साली काहीतरी निवडणूक झाली होती आपली. बाबा मग त्यांचा पूर्वीचा स्वभाव आणि आताचा स्वभाव काय फरक आहे? नाही फरक, पूर्वीचा स्वभाव म्हणजे मीच होतो त्याच्या संगतीला, पण आता त्याला काय झालं, मला जनतेने निवडून दिले त्याला अभिमान चाटला. आता तो कोणच्या वेळी तोंडा खायला लागला, कोणच्या वेळी तोंडा खायला लागला, मला कोणता हेच नाही असं त्याचा एक अर्थ झाला. मीच होतो त्याच्याबरोबर जवळजवळ 20 वर्ष त्याच्याबरोबर मीच होतो, पण तो काय झाला माझ्या वय उलट सरपंच केला. हा सरपंच तुम्ही केला, मला तर मागे येतं म्हणलं चल चालतो भाई तुझ्या काय घेणं नाही तुझं मला. सत्तेचे गुरुमय डोक्यात गेले. हा सत्तेचे गुरुमय त्याच्या डोक्यात आले आणि तो काही बोलायला लागला लोकांना, म्हणजे काही कोणाचं परसायच कबूल नाही. काल सुद्धा ग्रामसेवेत कोणाचं कोणाला परसायच कबूल नाही, याला सुद्धा दम दिला, हा आमचा मागं येत यांना सुद्धा दम दिला, ते बहुमंडळ त्यांनाही दम दिला. तर मी माझं तर काही घ्याने नव्हतं, मी बोललंही नाही काही, मला काही संबंधही नाही त्याच्याशी, मी आपल्या येऊन बसलो होतो. पण ते पोहार जे आलं माझ्या शेजारी ते फळं म्हणला, फक्त म्हणलं महाराज बरं आहे का तुमचं, म्हणलं बरं आहे तब्येत नाही काय झालं नाही मला. त्याला वरून खुर्चीहून काय वाटलं आईच्या कानात काहीतरी सांगू ते, आणि तो म्हणला हे पोरा वरून कानात नको सांगू, मग तू नको काय कानात. तुम्ही त्यांचा गैरसमज काढायचा ना, दूर काढलं ना, पण तो ऐकायच्या परिस्थितीच नाही, धावूनच यायला लागले. आणि मोठ्याने आवाज चढला ते, ते लोकप्रतिनिधी त्यांचं काम कसं पाहिजे, त्यांनी समस्या जाणून घेतल्या पाहिजे. आपण जनतेत केले होते ना मुद्दे, मी उपस्थित पाणी पुरवठ्याच्या याच्यावरती मुद्दे उपस्थित केले होते, CCTV वरती उपस्थित केले होते, सांडपाणी गटार व्यवस्थापन, ते म्हणले त्या मूलभूत सुविधा तुम्हाला मी त्यांना विचारलं माहीत आहे का, ते म्हणले त्याच्यावरती नाही एवढं काही, माझी मोठी कामं चालतात त्या कामांमध्ये मला सांगा, बारीक बारीक छोटी छोटी कामं कर मा दुर्लक्ष आहे काय. मोठी कोणती कामं, मोठी आता काय माहिती कोणती गेली, त्यांनी दाखवून द्यावा एक मोठं काम गावातलं चालू आहे असं दाखवा. 32 लाखाची पाणी योजना आहे चालू सध्या, ती बंद अवस्थेमध्ये 4 दिवस गावाला पाणी नव्हतं, मी तो आवाज उठावला. ती म्हणले सध्या ते गावाला दूषित पाणी पुरवलं जात आहे, ते दूषित पाणी ती ओढ्याच्या साईडला ती विहीर आहे 12 आमची, तर ते गाव ते सांगतात असं का, गाव म्हणतंय ते पाणी नको आहे आम्हाला, हे कितपत सत्य आहे मला पण माहीत नाही. ज्यावेळेस मी लोकांमध्ये जाईल त्यावेळेस मला कळेल का ते लोक आहे. पण ती 32 लाखाच्या पाण्याची योजना आज बंद आहे, पण ती आणली कशासाठी, तिचा उपयोग कितपत झाला आपल्याला, त्याच्यावरती खर्च चालू आहे. त्याचे 2 नळ कनेक्शन काढलेले आहे, 500 रुपये देऊन लोकांनी नळ कनेक्शन एक एक विकत घेतलेलं आहे, त्यांनी त्यावेळेस सक्तीने दिलं, मग सक्तीने पाणी का नाही दिलं आजपर्यंत यांनी लोकांना, माझा हा पण मी प्रश्न केला, परंतु त्यांनी उडवाउडीची उत्तरं दिली, मला म्हणावी अशी उत्तरं त्यांच्याकडून अपेक्षित आलेली नाही आहे. हा त्यांच्या पद्धतीनेच, हुकुमशाहीनेच त्यांनी, जसे आपण कसं म्हणतो हिटलरच्या पद्धतीनेच त्यांनी कालची ग्रामसभा घेतली, आणि एकही माझा मुद्दा प्रोसिडिंग व घेतलेला नाही आहे. तुमचा आरोप आहे की जी 32 लाख रुपयाची पाणी योजना झाली, हा अद्यापर्यंत पाणी आलं नाही गावात. पाणी एकदा येऊन गेलं साहेब, भूमिपूजन झालं त्याच्यानंतर एकदा, माझ्या मते एकदा दोनदा आलं असेल, पण माझ्या मते ह्या ते निवडून आल्यापासून तर नक्कीच नाही आलं, ह्या 3.5 ते 3 वर्षामध्ये 2018 पासून तर पाणीच आलं नसेल माझ्या मते. तुमच्या गावच्या लोकांचा पाण्याचा स्रोत काय? पाण्याचा स्रोत एक ग्रामपंचायती मध्ये बोरवेल आहे, त्या बोरवेलच्या माध्यमातून पाणी चालू आहे गावाला. ज्यावेळेस बोर आटेल त्यावेळेसच त्या योजनेचा लाभ, असं त्यांचं म्हणणे, ज्यावेळेस आटेल त्यावेळेस, मला असं सांगायचं होतं. मग त्या योजनेवरती खर्च का केला बा आपण? काही ठिकाणी असं आहे का, लोकांना माझे इतके खड्डे त्या मातंग वस्तीमध्ये, त्यांना पाण्याचा प्रेशरच जात नाही आहे, मग तिथं त्यांना दिसत नाही का, त्यांची दुर्दृष्टी नाही का तिथे, बा तिथे पाणी पोचत नाही आहे. आपण त्यांनी उडवउडीची उत्तरं दिली, ते म्हणले आपण आता नवीन योजना येणार आहे राज्य शासनाची,
30-35-40 lakh काहीतरी आता सर्वे होऊन गेलेला आहे. आपण मग तिकडे टाकी बांधू, मग कायम गव्हर्नमेंटचा पैसा आल्यानंतर टाक्याच बांधत राहायचं का? आमच्या गावची टाकी, पाण्याची टाकी सध्याची साफ पण होत नाही, त्याच्यावरती वेळापत्रक नाही, काहीच नाही कोणत्याच गोष्टी. त्याच्यामध्ये किती टी एस एल आहेत ना, मी कार्यालयीन कामकाजाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. कार्यालयाचं आमच्या भाऊसाहेबाचं वेळवाळ नाही, समजा मी म्हणतो दोन वेळवार नाही आहे, त्याच्याकडे दोन ग्रामपंचायती आहेत, मला मान्य आहे, समजा 3 दिवस इकडे 3 दिवस, परंतु त्याचा टायमिंग, त्याचा मोबाईल नंबर पाहिजे. मी हा मुद्दा उपस्थित केला. सरपंचाचा, उपसरपंचाचा वेळ, कार्यालयीन कामकाजाची वेळ विचारली बा, त्यांना भेटण्याची वेळ, तर ते म्हणले त्याची कुठं तुम्ही दाखवा ग्रामपंचायत कुठं असेल, तर तसं करून घेऊ आपण. म्हणजे त्यांना सांगायला लागते का अशा अशा ग्रामपंचायत तुम्ही पाहून या, मग आपल्या काय करा. असे अनेक मी त्यांना प्रश्न केले, परंतु मला म्हणावं त्या पद्धतीने सरपंचांनी उत्तरं दिलेली नाही आहे. अशा पद्धतीचं माझं वक्तव्य. ग्रामपंचायत रोज उघडी नसते? नाही नाही, उघडी असते, परंतु काय होतं, दुपारची बंद होऊन जाते, जेवायच्या सुट्टी काली, तिथं जेवणाचा टायमिंग लिहिलेला नाही आहे. म्हणजे अनेक आहेत, सरपंचाचा टायमिंग माहीत नाही, लोकांना बंगल्यावरती जायला लागतं आहे साय आणायला, कुठं वावरांमध्ये आणायला जायला लागतं आहे. मग हे कितपत आपण तो मानधन घेतो आहे, वर्षाला XYZ काहीतरी असेल ना, आणि तो जनतेचा सेवक आहे, त्यांनी कसं काम केलं पाहिजे, टायमिंग द्यायला पाहिजे ना. मी कालच्या तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, त्या व्हिडिओमध्ये काय त्यांनी चर्चा केलेली आहे, कसं चुकीच्या पद्धतीने वक्तव्य केलेलं आहे सगळं. त्या माणसाला ते शोभत नाही आहे, त्या पदाचा दुरुपयोग त्यांनी चालवलेला आहे. शिंदे आहे म्हणून, शिंदे भाऊसाहेब रोज येतात ग्राम? हा रोज येतात, त्यांचा दुपारनंतरचा टायमिंग असतो एक अर्धा तास, कधी कधी येत नाही, काही वेळेस सांगतात, कधी कधी सांगतात मला पंचायत समितीला काम आहे, परंतु त्यांचं म्हणावं त्या पद्धतीने कामकाज नाही आहे भाऊसाहेबांचं. आता मी विषय घेतला घरपट्टी, सध्या घरपट्टी अशी वस्तुस्थिती आहे साहेब, मी स्वतः एक गायगोट्याचं प्रकरण करायला गेलो होतो, तर मला अडवणूक झाली होती, परंतु मला इथं, मी काल आमच्या लोकनियुक्त सरपंचाला, ते सभेचे अध्यक्ष होते, त्यांनाच विचारणा केली का बा तुमची किती घर नोंद आहे, त्यांची दोन घरं आहे, एक जुनं घर आहे, आता त्यांनी नवीन बंगला मानला आहे RCC मध्ये, त्यांचा तो बंगला अद्यापही नोंदवलेला नाही आहे. मी म्हणलं का, दहा, माझ्या मते 2014-2008-2009-10 वर्ष नक्की झाली असेल त्या बंगल्याला, परंतु तो नोंद नाही आहे आजपर्यंत. तर ते आज सरपंच पदावरती आहे, त्यांनी 20 वर्ष सत्ता भोगली, मग त्यांनी सत्तेचा दुरुपयोग केला का? हा, ते सांगतात 7 वाऱ्यावरती 4 नावं आहे, भाऊसाहेब म्हणले त्यांना 4 भाऊ आहे, ते व्हिडिओ मी माझ्याकडे आहे, त्याचा पुरावा पण आहे, तर मला भाऊसाहेबांना सांगायचे 7 वाऱ्यावरती 4 भाऊ कोणते आहे त्यांचे. त्यांना एकच भाऊ होता, तो एक्सपायर झाला, त्यांची मिसेस त्या 7 वाऱ्यावरती, त्या तो मुलगा आणि तो ती लेडीजच त्या 7 वाऱ्यावरती आहेत नानी आमच्या. संबंध येतच नाही आहे भाऊसाहेबांनी आम्हाला येड्यात काढलं काल. त्याच्यासाठी पण कायदा आहे, उगवाटा काहीतरी आहे, कर तो घेतला जातो कोणता तरी आहे, तर ते काही ना काहीतरी अशी पळवाट काढतात आणि आम्हाला शोधून ते त्याचे उलटी उत्तरं देतात सरासरी. असे किती लोकांचे त्यांनी घराच्या नोंदी केलेले? माझ्या मते कमीत कमी ग्रामपंचायतचा 3-4 लाखाचा महसूल त्यांचा आतापर्यंत बुडवलेला आहे त्यांनी ह्या 2-3 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये. काय त्याचं कारण काय? काय माहिती आता कारण? काही कारण सांगायचं? हा, त्यांना वाटतं नको वादवायला किंवा काय, त्यांना कारण घराची नोंद नाही म्हटल्यावर ते काय. 2017 एक GR आला होता, त्याच्यामध्ये अतिक्रमण असलेली घर सुद्धा नोंदवी त्यांच्याकडून टॅक्स करावा असा आदेश होता. मगाशी मी सांगितलं भो आटा सदरी म्हणून आहे, त्याच्यामध्ये ते करता येतं सरपंचांनी, ते करून घ्यायला लागत होतं. म्हणजे त्याला ग्रामपंचायतीला फक्त कर, जो व्यक्ती ज्याचं घर आहे त्याला कर मिळतो, भरता येतो ग्रामपंचायतीला. तुम्ही ग्रामसेवक जर अशा पद्धतीची तुमच्या चुकीची माहिती देऊन जर आमच्या गावचं नुकसान करत असेल, तुम्ही तक्रार काय करत? मी आता तक्रार, मी आता तक्रार त्यांची दमबाजी, तुम्हाला माझ्याकडे व्हिडिओ आहेत, कालच्या ग्रामसभेमध्ये दमदाटीच झालेली आहे त्यांची बरीचशी. कशावरनं केली त्यांनी? आता मी एक मुद्दा त्यांना उपस्थित केला होता, CCTV ग्रामपंचायतीमध्ये बसलेले आहेत बरोबर, त्यांचं मी ग्रामपंचायतीमध्ये 4-5 दिवसापूर्वी ज्यावेळेस बसवले त्यावेळेसही गेलो होतो. भाऊसाहेबांना म्हणलं कोटेशन दाखवा मला, ते म्हणले अजून बसवायचंच काम झालं, त्यावेळेसही मला कोटेशन दाखवलं नव्हतं. त्यांनी सांगितलं 62,000 रुपये आपल्याला त्याच्यावरती निधी पडलेला आहे GST धरून काहीतरी XYZ. तर त्यांना मला, मी काल ग्रामसभेमध्ये त्यांना विचारलं किती खर्च झाला बा, तर त्यांनी मला सांगितलं 42,000 का 40,000 रुपये जमतीन खर्च सांगितला. परंतु मी त्यांना एक 4 दिवसापूर्वी ग्रामसेवकाला जाऊन सांगितलं होतं का, ते 28,000 मी करून देतोय तुम्हाला, तुम्ही ग्रामपंचायतची का नुकसान करताय, 4 कॅमेरे त्यांनी बसवले त्याच क्वालिटीचे, त्याच मेगापिक्सलचे. तर ते मुद्दा मी उपस्थित केला, त्यांनी पहिल्यांदा होकाला होच दिला, म्हणले आपण तू म्हणतोय तर बसू, काय हरकत नाही. परंतु नंतरून त्यांना काय राग आला कसला माहीत नाही, ती माझ्याकडे व्हिडिओ आहे, ती मी तुम्हाला देतो, ती पण तुम्ही लाईव्ह करा. आणि त्यांनी चुकीच्या पद्धतीने दमदाटी चालू केली.
कारण माझा मध्याचा उद्देश होता कमी कमी 20 दुसऱ्याच व्यक्तीला ते काम दिलं आणि त्याला 42,000 रुपये दिले. 42 अजूक तर दोन कॅमेरे त्याच्यामध्ये बसवायचे आहेत. ते कमी कमी 50-62,000 रुपयाची तरतूद आहे त्याच्या काहीतरी. तुम्ही मग या बाबत म्हणजे 20-25 हा मी तक्रार आता करणारच त्यांच्या काही नाही. मी आता एक सांगतो, ITRचा एक अर्ज दाखल केलेला आहे आणि एक साध्या कागदावरती पण मी त्यांना नमूद केलेलं आहे का मला ही माहिती सदर द्या. तर भाऊसाहेब म्हणले झाल्यावरती पूर्ण काम झाल्यानंतर माहिती तुम्हाला देऊ आम्ही सगळी. पण काम पूर्ण झाल्यानंतर बिल आता झाल्यानंतर मजा नाही ना काही. ग्रामपंचायत हा भ्रष्टाचार होतोय का काय होतंय हे कळत नाही नेमकी. तुमच्या ग्रामसभेमध्ये ग्रामसेवक कधी जमा खर्च वाचून दाखवतात? आजपर्यंत एकदाही वाचून दाखवलं नाही. बरेच दिवस 2 वर्ष नाही आज ह्या जमा खर्च पण वाचून नाही दाखवला त्यांनी. आणि माझा तर मुद्दा असा आहे काल प्रोसिडिंग इथं जागेवरती लिहायला लागते त्यांनी प्रोसिडिंगही दिला नाही. आजही मी त्यांना कॉल केला होता साहेब त्यांनी मला सांगितलं का 7 दिवस मला लिहायला लागेल त्या कायद्याने देता येत नाही. त्यांनी मला उडवाउडीची आजही उत्तरं दिली. 24 तासामध्ये प्रोसिडिंग द्यायला लागतं तिथं जागेवरतीच द्यायला लागतं सह्यांवर करून. परंतु त्यांनी अद्यापही कोणतंही मला प्रोसिडिंग दिलेली नाही आहे. आता तुमच्या सगळ्या गावकऱ्यांची काय मागणी? गावकऱ्यांची मागणी हीच आहे ही दहशत थांबवा. हुकुमशाही याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. कुठेतरी आळा बसला हा गावामध्ये प्रश्न मांडले त्याचे समतोल उत्तर दिली पाहिजे. अहो साहेब गावामध्ये आज तुम्हाला सांगतो 32 लाखाची पाणी योजना ती बंद आहे. जर आणलीच कशाला. आज तुम्हाला सांगतो आमची झेडपीची शाळा आहे त्याच्यामध्ये 32 मुलं आहे. तिथं दुरावस्था आहे तिथं टॉयलेट बाथरूम मांडले त्याच्यावरती पाणीच नाही. आज आमच्या अंगणवाडीची परिस्थिती सांगतो याच्यामध्ये मला जमा खर्च मी त्यांच्याकडून मागून घेतला होता. आता सध्या 2 लाख रुपये त्यांनी खर्च केलेला आहे. त्याच्या लाद्या बदलल्यात काहीतरी. 2 अंगणवाडी आहे त्याच्यामध्ये अद्यापही लाईट नाही आहे. लाईट नाही आहे तिथं मॉनिटर नाही आहे फिल्टर नाही आहे लहान मुलांसाठी. तिकडं आपण फायर काय म्हणतो आग लागल्यानंतर ते विझवायचं फायर ब्रिगेड पण नाही आहे. मग अशा मूलभूत सुविधा ग्रामपंचायत पुरवू शकत नाही तर काय उपयोग आहे. आमची मुक्ताबाईची यात्रा आल्यानंतर स्ट्रेट लाईट चालू होती साहेब. तशी स्ट्रेट लाईट बदलतच नाही आहे. मी काल मुद्दा उपस्थित केला का समजा एकदा समजा एका पोलवरती स्ट्रेट लाईट आज लावल्यानंतर 1 वर्षाची वॉरंटी असते त्याला बदलून देण्याचा. 3 महिन्याने समजा जर बल्ब बंद झाला तर 9 महिने त्या पोलवरती अंधारातच राहायला लागतं. मग आपण कर्मचाऱ्यांना दिलेला मेंटेनन्स असेल समजा त्याला 70 रुपये पोलणी असेल किंवा 100 रुपये पोलणी असेल पण तो 9 महिने जो आहे तो आपला बल्पाचा वेस्टेज खर्च आहे ना. म्हणजे जनता अंधारातच आम्ही 20 कर भरतोय. तुम्ही एकटेच 2-3 जणच फक्त त्या सरपंचांना विरोध करतात आणखी पण लोक नाही. आणखी नाही लोक आहेत परंतु त्यांच्या समोर यायला माकत नाहीये त्यांची भरपूर दहशत काहीतरी त्याची अडवणूक करायची कोणत्या वेगळी दहशत माणसाला मला काही विषय घेतला नाही काही बोललो नाही. आमच्या वाडीचे ते मातंग वस्तीमध्ये टार्गेट केलं जातं. मातंग वस्तीमध्ये गटर आहे साहेब तुम्हाला सांगतो ते गटर अद्यापही ग्रामपंचायतच्या मार्फत साफ होत नाहीये. ते काल मला सांगतात मी स्वतः उतरून साफ केलंय. त्यांनी एकदा मला तर दिसलंच नाही तिथली जनता सांगते नाही केलं म्हणून. आणि कर्मचारी कशासाठी पाण्याची टाकी इथं मंदिराकरता पाणी प्यायकरता इथे ते पण दुसरीच नाहीत कधी. स्वच्छता लावली मात्र तिथं पाठीबोर्ड लावलंय पंचायतीनं. पण किती दिवस झाले एकदा आम्ही स्वतः धुतली त्याच्यात इतकी घाण काढली तर पार्किंग बी आहेत घाण काढली त्याच्यावर धुतलीच नाही. 6 महिने होऊन गेले धुतलीच नाही अजून काय करायचं किती वेळा सांगायचं. मी सरपंचाला विचारलं मूलभूत सुविधा कोणत्या आहे ग्रामपंचायतीला तर त्यांनी सांगितलं स्ट्रीट लाईट वीज पाणी पुरवठा. मी ह्या विषयांवरतीच चर्चा केली ते जर म्हणले ते मला म्हणले मोठाली विकास कामं सांग रे तुम्हाला या बारकाल्यांमध्ये काय हा मग तेच म्हणलं. मग त्यांना मला हेच सांगायचं आहे लोकप्रतिनिधी आहात तुम्ही मला पहिले मूलभूत पायाभूत सुविधा कोणत्या आहेत आणि विकास कामं म्हणजे कोणती असतात. लोकांनी आज जनतेने तुम्हाला 20 वर्ष तुम्ही सत्तेत आहात मी अज्ञान असेल मला मान्य आहे परंतु तुम्ही मला सांगा ग्रामपंचायतची कामं काय आहेत उपसरपंचाची कामं काय आहेत सदस्य बॉडी कशासाठी असते ग्रामसेवकाची कामं काय आहेत. 4 कर्मचारी आहेत साहेब आमच्या ग्रामपंचायतीला आणि तसं जर पाहिलं ग्रामसेवक 5वा आणि 1 संगणक ऑपरेटर 6 सरपंच धरले ते 7-8 जण होतील. तर मग फायदा काय. आज आमची गावची पाण्याची टाकी एकदाही साफ होत नाही. आता 10 दिवसापूर्वी मी आवाज उठवला त्यावेळेस साफ झाली. आता तुम्ही सगळं त्यांचे निगेटिव्ह बोलता त्यांची काही चांगली कामं पण आहेत ना. विकास कामं त्यांनी केलेली आहेत चांगली परंतु ती दुर्दृष्टी त्याच्यात ठेवलेली नाही. मी सांगतो 32 लाखाची पाण्याची योजना वल्लभ शेठच्या काळामध्ये विनके साहेबांच्या काळामध्ये त्यांनी आणली आणली ती तशी उभी आहे साहेब. त्याच्यामध्ये एकदाही पाणी सोडलं नाही नारळ फुटल्यानंतर ती बंद आहे. आज टॉयलेट बाथरूमचं युनिट त्यांनी बांधलंय परंतु ती किती वापरलं जातंय आज ते वापरलं जात नाही.
त्याच्यावरती पाणीच नाहीये जायला. त्यांच्यामध्ये टाकी आहे पण त्या टाकीमध्ये पाणीच नाहीये. आता त्यांनाच मला विचारायला लागेल कोणतं काम टिकलेलं आहे. त्यांनी गटर बांधल्यात पण त्या गटर कशी बांधल्यात, तर त्याच्यामध्ये साधं खोऱ्यांनी साफ करता येईल अशा पद्धतीचं सुद्धा गटर नाही बांधली. 2-2 लाख रुपये त्या गटरांवरती खर्च केलेला आहे. हा जर रस्ते असतील, आता रस्त्यांचे मी काल एक विषय मांडला तर त्यांनी मला सांगितलं जेवढे काही विकास कामं होतात तर त्यांचं आपल्याकडं कोणताही अहवाल असा नसतो का ग्रामसेवकांनी किंवा सचिवांनी त्याच्यावरती सह्या वगैरे करायचे असतात किंवा काम पूर्ण झाल्यानंतर पुढं असं पत्रव्यवहार करायचा असतो. म्हणजे त्यांनी मला सगळी चुकीची माहिती काल ग्रामसभेमध्ये दिलेली आहे. ते तुम्हाला वेडे समजतात. हा वेडे बावळट समजतात. बावळट आणि कोणी असं माझ्यासारखं सहज बोलायला गेलं तर धंदा अशी म्हणून. गावच्या विकासासाठी साहेब माझ्या अनेक प्रश्न आहेत परंतु त्यांच्याकडे उत्तरं म्हणावी त्या पद्धतीत नाही आहे. आजही 32 लाखाची योजनेवरती आजही तुम्हाला सांगतो विहीर जाऊन पहा, विहिरीवरती अख्खी बाजूनी झाडं आलेली बंदच ना. आज आमच्या वाडीमध्ये आहे ना सांडपाणी कुठं सोडावा, लोकांचं सांडपाणी. आज लोकांचे सांडपाण्यावरून घराघरांमध्ये वाद आहे. तिथं एवढा सरपंच त्रासदायक ठरतोय हा, तर मग तुम्ही त्याला जनतेतून निवडून कसं काय? आता जनतेने काय पैशावरतीच्या पैशाच्या जोरावरती निवडून आली असतील. माग मी स्वतः उमेदवारी मी स्वतः सदस्य होतो निवडणुकीच्या काळामध्ये. मी मला अपयश आलं लोक त्यावेळी जनतेतून लोकांनी निवडून दिलं, पैशाचा त्यावेळेस विजय झाला. परंतु मला काय सांगायचं लोकांना, तुम्ही सत्तेमध्ये कोणालाही घ्या, माझा फक्त विकास कामाबाबत मला बोलायचं आहे. जर तुम्हाला पायाभूत मूलभूत सुविधा जर मिळत नसेल तर त्याचा उपयोग काय? आपण वीजपट्टी भरतो आहे, करपट्टी भरतो आहे, वरतून 14-13 आयुक्त 14 आयुक्त 15 आयोग चालू आहे सध्या, त्याचा उपयोग कधी घेता येईल? आता माझ्या मते चालू वर्षी तर 8-9 लाख रुपये ग्रामपंचायतीला येणार आहे. त्याचे प्रत्येक हेडला खर्च होतो आहे का? अपंग निधी दिला जातो आहे का प्रत्येकाला? GDP ला 10% बालकल्याणचे दिले जातात का? तुमचे जे सरपंच आहेत ते कोणत्या पक्षाशी संबंधित? आता त्यांनी अनेक त्यांनी पक्ष म्हणजे आधी सगळे पक्ष पहिले ते राष्ट्रवादीत होते, नंतरून ते नारळाबरोबर गेले, शेळकेसार अपक्ष शेळकेसारांबरोबरती गेले, त्याच्यानंतर ते शरददादांबरोबर गेले मध्यंतरीच्या काळामध्ये. आता परत ते राष्ट्रवादीमध्ये त्या दिवशी ओपनिंगचा झेंडा त्यांनी राष्ट्रवादीचा इथंच ह्याच मंदिरामध्ये बैठक झाली तर ठासून सांगितलं मी राष्ट्रवादीचंच काम केलेलं आहे. परंतु मला त्याला सरपंच साहेबांना एवढंच सांगायचं आहे तुम्ही कोणाबरोबर जावा, फक्त गावचा विकास पाहा तुम्ही आणि तो चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे. प्रत्येकाला न्याय हा आणि प्रत्येकाला न्याय हा योग्य पद्धतीने तुम्ही दिला पाहिजे. कोणावरती अन्याय होता कामा नाही अशीच माझ्याकडून त्यांच्याकडून अपेक्षा आहे. फक्त येणाऱ्या पुढील काळामध्ये याची त्यांनी दखल घ्यावा आणि ग्रामसभा झाल्यानंतर कमीत कमी सरपंचाने प्रोसिडिंग वाचून दाखवायला लागतं. ते प्रोसिडिंग काल वाचून दाखवलेलं नाही आहे किंवा त्यांनी मला सांगावा का सिद्धेश मी वाचून दाखवलं. आणि ऐन वेळेचे विषय कसे असतात साहेब मला तुम्ही सांगा. ग्रामसभा चालू झाल्यानंतर 9 विषय आमचे ग्रामसभेमध्ये काहीतरी 9-13 काय असतील XYZ ते विषय झाल्यानंतर ते लोकनियुक्त सरपंचाला उशडगुन जायला सांगतात. आत्ता ग्रामसभा संपलेली आहेत, आत्ता फक्त आपण सगळेजण बसलेलो आहेत, ऐन वेळेचे विषय आपण घेणार आहोत. त्यावेळेस ग्रामसेवक भाऊसाहेब निघून गेलेले आहेत. मग ऐन वेळेचे विषय म्हणजे काय असतात? तुमच्या सरपंचाला ग्रामसभा काय असते हेच माहीत नाही अद्याप. ग्रामसभा कशासाठी असती? लोकांच्या कल्याणासाठी असती का काय असतात? ग्रामसभा ही कशासाठी घेतली जाते? लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी घेतली जाते. हा त्यांनी साधा आम्हाला रेकॉर्डिंग करायला ते म्हणले परमिशनच नाही लागत, त्याला परमिशनच नाही, GRS नाही आहे रेकॉर्डिंग करायला. काल आम्ही जे रेकॉर्डिंग केलं ना त्याला वादविवाद करून आम्ही ते रेकॉर्डिंग केलं. नाही ना त्यांना मी तेच सांगितलं, मला ग्रामसभेचे नियमावली सांगा सगळ्या गोष्टी. त्यांनी मला काल टाळाटाळीची उत्तरं केली सगळी टोटल. एवढं सांगायचं तुम्ही ग्रामसभेत ग्रामपंचायतीने त्याचं चित्रीकरण केलं पाहिजे असं GRE. आमचा ग्रामसेवक म्हणतोय ते काहीच अध्यापत नाही, ते तसं नाहीच आहे म्हणलं त्याला. म्हणलं शिंदे म्हणून ग्रामसेवक आहे सरपंच. हा अशी जर अशा पद्धतीची समजा जर ग्रामसेवक असतील तर तुम्ही तिकडे वरती तक्रार केली पाहिजे ना. अहो साहेब मी तक्रार आता करणारच आहे, परंतु मी 2 अर्ज ITR च्या अधिकाराखाली टाकलेले आहेत. मी बेनके मॅडम काहीतरी आहेत वरती, त्यांच्याकडे पण माझे अर्ज गेलेले आहेत आणि एक व्हिडिओ पण अर्ज मी पाठवलेला आहे. परंतु हे सगळं चुकीचं झालेलं आहे. कालची जी ग्रामसभा आहेत मला सरपंचांना सांग. आता या जुनर टाइम्स किंवा चेतन बोरडे यांचं जनतानू काय मागणी तुमची? माझ्या काशीच मागणी आहे साहेब, तुम्ही आलात आमच्यासाठी धन्यवाद. परंतु लोकांची कामं चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे आणि सरपंचाला कळलं पाहिजे का ग्रामसभा कशासाठी आहे, लोकांची कामं कशा पद्धतीने हँडलिंग करायची असतात, ग्रामसभेमध्ये घेतलेल्या विषयावरती कसं चर्चा केली पाहिजे. आपण धावून गेलं नाही पाहिजे, आपण लोकप्रतिनिधी आहेत, प्रथम नागरिक म्हणून आपण सगळेजण पाहतात तुमच्याकडे. सरपंचांनी शिव्या दमदाटी करून चालणार नाही.